हस्ताचा मुसळधार पाऊस सुरू झाला, पानाफुलांना झोडपत सुरू झाला की सगळ्या परकरी मुलींना आनंद व्हायचा. अर्थात ही गोष्ट आहे पूर्वीची. बरं का, नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हस्ताचा पाऊस सुरू झाला की नाही की सगळ्या परकरी मुलींना आनंद व्हायचा. आता परकरी म्हणजे अगदी पूर्वीच्या परकर पोलकन असणाऱ्या मुली. कारण काय की भोंडला खेळायला मायचं. कुठे भोंडला खेळला जायचा, कुठे भुलाबाई खेळली जायची, तर पुण्यात काही ठिकाणी हदगा खेळला जायचा. हदगा म्हटलं की मध्ये एक छान हत्ती ठेवायचा किंवा पाटावर रांगोळीनीसुद्धा काढायचा, बरं का, आणि त्याची पूजा करायची. आणि सगळ्या मुली आणि बायकासुद्धा एकत्र व्हायच्या आणि फेर धरून छान हदग्याची किंवा भोंडल्याची गाणी म्हणायला सुरुवात करायच्या. अशी मजा यायची आणि तीच मजा आज आपण घेणार आहोत. आणि मुख्य म्हणजे या भोंडला म्हणा, हदगा म्हणा, भुलाबाई म्हणा, या खेळाची सगळ्यात गंमत असते ती खिरापत ओळखायची. आणि ती खिरापत ओळखणे हे त्या घरातल्या बाईची अगदी कसं बसायचं, बरं का, कारण ती खिरापत ओळखू यायला नको म्हणून ती अगदी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करायची. चला तर मग आपण हदगा खेळूयात आणि काय काय गंमत असते ती बघूयात. या आपल्या सगळ्या खिरापती, बरं का, प्रत्येक दिवसाची एक एक खिरापत. आजचा 9वा दिवस आहे त्यामुळे 9-10 प्रकारचे आपण खिरापती केले आणि सगळे आपण छान मस्त पॅक करून ठेवल्या. त्यामुळे ह्या खिरापती आता आपल्या सगळ्या ज्या आलेल्या मैत्रिणी आहेत की नाही आणि छोट्या मुली, त्या ओळखून काढणार. बघू कोणाकोणाला आपली खिरापत ओळखू येते. ती हा भोंडला असतो की नाही, भोंडला खेळण्याचा खरा उद्देश हाच. सगळीकडे पाऊस पडून गेलेला असतो, सगळ्या बायकांना मुलींना कंटाळा आलेला असतो आणि हस्ताचा पाऊस म्हणजे काय, अगदी मुसळधार पाऊस. अशा वेळेला सगळ्या मैत्रिणी मुली एकत्र जमतात आणि सगळ्याजणी गाणी म्हणत फेर धरून भोंडला खेळत असतात. माझ्या लहानपणीची मी गोष्ट सांगतो. माझं आजो खानदेशचं म्हणजे धुळ्याचं, तिथे काय होतं की सगळे लागून लागून घरं होते. एका मैत्रिणीच्या घरची खिरापत झाली, भोंडला झाली की दुसऱ्याच्या घरी, असं करत करत 2-4 तास आमचे कसे जायचे ते आम्हाला कधीच कळले नाही. आणि त्यामुळे ही सगळी गाणी पाठवायची आणि खूप धमाल करायची. मुख्य मी म्हटलं ना तसं खिरापत ओळखायची, खूप धमाल यायची. आणि ती खिरापत ओळखली नाही की मग काय, अजूनच धमाल. मग सगळेजण विचारायचे काय गटारीतलं पाणी प्यायलीस का, आणि मग मात्र आम्हाला अतिशय वाईट वाटायचं. म्हणून घरून जातानाच आम्ही सगळ्या खिरापती आठवून जायचे. परंतु आमच्या आया कुठल्या, दर वेळेला वेगवेगळे पदार्थ करायचे आणि आम्हाला हरवायचे. आणि अशी धमाल मस्ती करत आमचा भोंडला, कारण खानदेशात भोंडला खेळला जातो किंवा भुलाबाई खेळली जाते की नाही, असं करत महिनाभर कसा जायचा ते आम्हाला कधी कळायचंच नाही. Thank you.
लागली सोन्याचे शिंपे दूध पाजले बायकोनी केले होते श्रीखंड वेड्याच्या बायकोनी
पशाची घागर आणली बाई घागर आणली
माझ्या बोटाला विंचू चौडबाई विंचू चावला तोंडात विडा काळा काळा कपळाला गंध शेणाचं अंगात सतरा चिंद्या बुंद्या नेसायला धोतर फटक तुटक पायात जोडा फटका तुटका हातात काठी जळक लाकूड कसा दिसतो ग भिकाऱ्यावणी बैठी करावाणी आला माझा माहेरचा वैद्य डोक्याला टोपी जरे तारी कपाळाला गंध केशराचा अंगात सदरा रेशमाचा नेसायला धोतर जरी काठी पायात जोडा पुणे शाही हातात काठी पंचरंगी कसा दिसत ग राजा वणी बाई राजा वाणी Bye.
तुला कसा वाटला तुम्हाला हा खाद्याचा कार्यक्रम? नक्की तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर एन्जॉय केला असेल आणि त्याचा आनंदसुद्धा लुटला असेल. आपल्या ज्या परंपरा आहेत, ज्या हल्ली विस्मृतीत जायला लागल्यात किंवा पडद्याआड जायला लागलेल्या आहेत, त्या सगळ्यांची माहिती किंवा ती सगळी गंमत जम्मत आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. आणि म्हणूनच आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आपलं अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी. हो की नाही? धन्यवाद.